आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्वाच्या बातम्या. लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही. ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय, सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, लक्ष्मण हाके यांची मागणी. मुंडे बहीण भावानं ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही, मात्र सरकारनं यांचं देखील म्हणणं इथं येऊन ऐकलं पाहिजे, पंकजा मुंडे यांचं आवाहन. आरक्षण असताना देखील ओबीसींचा लढा सुरू. ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकत आहेत, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. तर मराठा समाज देखील आरक्षणासाठी एकत्र येणार, जरांगेंकडून विश्वास व्यक्त. खासदार निलेश लंके यांचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र. उद्यापासून सुरू होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी. पावसामुळे उमेदवारांना सराव करण्यामध्ये अडथळा येत असल्यानं भरती पुढे ढकलण्याची मागणी. वातावरण पाऊस झाला सगळीकडे आणि आता भरती घेणं योग्य नाही. मी मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला काल पत्र दिलं, तसं पत्र पण दिलंय. आता पण आपल्याद्वारे पण त्यांना विनंती करतो की आता पोलीस भरती पुढे ढकलली पाहिजे, जरा पानकाळ्यात तरी ढकलली पाहिजे. आता सगळीकडे पाऊस चिखल, मुलांना प्रॅक्टिस पण करता येणार. परभणी पोलीस दलातील 111 जागांसाठी 6,464 अर्ज. 19 जून पासून भरती प्रक्रिया सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आणि वाहनचालक पदांच्या 143 जागांसाठी 19 ते 29 जून दरम्यान भरती प्रक्रिया होणार. 143 जागांसाठी तब्बल 8,000 विद्यार्थ्यांकडून अर्ज. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती. पंतप्रधान मोदी उद्या वाराणसीला जाणार. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये जोरदार तयारी सुरू. पंतप्रधान मोदी आज आणि उद्या उत्तर प्रदेश त्याचबरोबर बिहारच्या दौऱ्यावर. मणिपूरमधील मतभेद संपवण्यासाठी मैतेई आणि कुकी समाजासोबत चर्चा करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती. तर मणिपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्याची देखील शहांची माहिती. लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरामध्ये मतदार आभार यात्रा काढणार. सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार आल्यानं भाजप मतदारांचे आभार मानणार.